संग्राम थोपटे पहिल्यांदा महाविकास आघाडीत मंत्री झाले असते, त्यांना अडवलं गेलं. नंतर प्रदेशाध्यक्षाचं मला माहीत नाही, पण विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत लेखी स्वरूपात काँग्रेसने कळवलं होतं, संपूर्णपणे तशी तयारी होती. परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला, कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूस वर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष महोदय असं बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं. किंवा अध्यक्ष हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळी मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात. मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून, मुख्यमंत्र्यांचे वरची हे पद आहे, तर कसं काय चालेल? हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नसमधून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही. दोन पिढ्यांचं नुकसान केलं आहे, दोन पिढ्यांचं. राजकारणामध्ये मी बोलत नाही, अजिबात बोलत नाही, पण ही जी मानसिकता आहे ना, ही प्रवृत्ती आहे, ती घाणेरडी आहे, ही राजकारणातून संपवली पाहिजे.